तोक्ते चक्रीवादळाने दापोलीमध्ये देखील धुआंधार बॅटिंग केली। 82 मिलीमीटर पावसाची नोंद दापोली तालुक्यात झाली। दापोली तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली होती, रस्ते खोळंबले होते। काही ठिकाणी नागरिकांनी तर काही ठिकाणी पोलिसांनी झाडे बाजूला केली। टाळसुरे येथील डॉक्टर मोकल बागेजवळ फणसाचं झाड पडलं होतं, रस्ता मोकळा करण्यासाठी ग्रामस्थांनी मदत केली। एकट्या दापोली तालुक्यामध्ये जवळपास 350 घरांचं या चक्रीवादळामुळे नुकसान झालं आहे। शासनानं पंचनाम्याचे आदेश दिले आहेत, ग्रामस्थांना अपेक्षा आहे मदतीची। एकट्या दापोली तालुक्यातील 2373 लोकांना स्थलांतरित करण्यात आलं होतं, म्हणजेच प्रशासनानं सर्व ती खबरदारी या ठिकाणी घेतलेली होती, त्यामुळे प्रशासनाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। या तोक्ते चक्रीवादळाच्या निमित्तानं दापोलीनं पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे, जेव्हा जेव्हा शहरावर संकट येतं, तालुक्यावर संकट येतं, तेव्हा ग्रामस्थ एकत्र येतात आणि मदतीसाठी प्रत्येक जण पुढे असतो हे वारंवार सिद्ध केलं आहे। ही सगळी लोकं जी आता दृश्यांमध्ये दिसत आहेत, त्यांनी खऱ्या अर्थानं या चक्रीवादळाच्या निमित्तानं राष्ट्रीय कर्तव्य बजावलं आहे। गेल्या वर्षीच्या निसर्ग चक्रीवादळानं जेवढी मोठी हानी केली होती, तेवढी हानी या तोक्ते चक्रीवादळामुळे झाली नाहीये। पण हानीच झाली नाहीये असं म्हणणं चुकीचं ठरेल। प्रशासनानं तातडीनं पंचनामे करणे आवश्यक आहे। ज्यांचं खरंच नुकसान झालं आहे त्यांना भरपाई सुद्धा तातडीनं मिळायलाच हवी। दापोली शहरातील काळकाई कोंड येथील पाण्याच्या टाकीजवळच्या 33 केव्ही लाईनवर झाड कोसळल्यानं शहराचा वीज पुरवठा खंडित झाला होता। सोमवारी रात्री 11:45 फक्त काळकाई कोंडावरील वीज पुरवठा सुरळीत झाला होता, बाकीच्या ठिकाणी काम सुरू होतं। तोक्ते चक्रीवादळाचा वीज पुरवठ्यावर, मोबाईल कनेक्शनवर आणि इंटरनेट सुविधेवर परिणाम झाला आहे। सर्व काही सुरळीत व्हायला 2 ते 3 दिवस लागू शकण्याची शक्यता आहे। दापोलीकरांसाठी दिलासादायक गोष्ट म्हणजे तालुक्यामध्ये कुणीही जखमी झालेलं नाहीये, कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाहीये। आर्थिक फटका मात्र अनेकांना बसला आहे, पण निसर्ग चक्रीवादळाच्या तुलनेनं तोक्ते चक्रीवादळानं केलेलं नुकसान हे कमी आहे। पंचनामा व्यवस्थित झाला पाहिजे, गेल्या वर्षीचा गोंधळ प्रशासनाकडून टाळला गेला पाहिजे अशी मागणी सुद्धा ग्रामस्थांनी नागरिकांनी केली आहे। कॅमेरामन फैसल काझीचं, शमशाद खान, माय कोकण, दापोली। माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा।